नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रस्त्यावर सांडपाणी टाकल्याच्या कारणावरून सरपंचांसह सहा जणांनी एका कुटुंबास दगडांनी आणि चाकू सारख्या घातक हत्यारांनी मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यात वाडा येथे घडली आहे। या प्रकरणी राजश्री सुनील वाडेकर राहणार वाडा बाजारपेठ तालुका खेड जिल्हा पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यावरून सरपंच रघुनाथ लांडगे, पंढरीनाथ लांडगे, ओंकार लांडगे, जगन्नाथ लांडगे, तेजस लांडगे, जाकीर इनामदार सर्व राहणार वाडा तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची घटना मंगळवारी 31 ऑगस्ट 2021 रोजी घडली। सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना वाडा गावात घडली आहे। या घटनेने वाडा गावात खळबळ उडाली आहे। दरम्यान सरपंच रघुनाथ सदाशिव लांडगे यांनी देखील खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गटाराची फरशी काढून सांडपाणी का टाकता असं विचारल्याच्या कारणावरून संबंधित कुटुंबाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विटेनं आणि लाकडी दांडकांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। त्यांच्या फिर्यादीवरून सुनील कोंडिबा वाडेकर, शारदा सुनील वाडेकर, श्रीनाथ सुनील वाडेकर, राजश्री सुनील वाडेकर सर्व राहणार वाडा तालुका खेड यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजगुरु नगर जवळच्या वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे येथे बिबट्याने झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी उघडकीस आली। जनाबाई रामचंद्र गर्दे वय वर्ष 60 असा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला वृद्ध महिलेचं नाव आहे। बिबट्या नरभक्षक झाल्यानं नागरिकांमध्ये सध्या प्रचंड घबराट पसरली आहे। बिबट्या आणि मानव संघर्ष अधिक तीव्र होत चाललाय। वनविभागानं तातडीनं याकडे लक्ष देण्याची मागणी होते आणि याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून आपण पाहू शकता। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाशेरी येथील मारुती सखाराम तळपे यांच्या शेळीवर लांडग्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना बुधवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली। या घटनेची खबर पोलीस पाटील कुडेकर यांनी वनविभागाला दिली आहे। खेड तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या जंगलात आणि भीमाशंकर अभयारण्यात आढळणारे दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पती यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी हे अभयारण्य धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र घोषित करण्यासाठी 2010 एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र वनविभागाच्या अनास्थेमुळे प्रस्ताव भिजत पडला आणि पुढे याबाबत काहीच कार्यवाही झाली गेली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। भीमाशंकरच्या दक्षिण टोकाला खेटूनच निर्माण झालेल्या इनर कॉन पवन ऊर्जा प्रकल्पामुळे खरपूड आणि वांद्रे येथील जंगलाची मोठ्या प्रमाणात कत्तल करून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली। वन्य प्राण्यांच्या वावरण्यासाठी तो भाग सुरक्षित राहिलेला नाहीये, त्यामुळे सर्वच वन्य प्राणी प्रभावित झाले आहेत। तसेच भोरगिरी ते भीमाशंकर दरम्यान विनापरवाना अवजड यंत्रांच्या साह्यानं 40 ते 60 फूट इतक्या रुंदीचा रस्ता तयार करण्यात आल्यानं या संवेदनशील भागातील जंगलाची शांतता बिघडली। दुर्दैवानं संबंधित वन विभागानं या झालेल्या प्रचंड नुकसानीची अद्यापर्यंत साधी दखलही घेतली नाही। एकूणच याचे दुर्गामी परिणाम बिबट्या आणि वन्य प्राण्यांच्या अस्तित्वावर होत असून ते आपली वनहद्द ओलांडत मानवी वस्त्यांकडे झेपावत आहेत। चाकणमध्ये बुधवारी 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळपासूनच तुरळक पावसाची रिमझिम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सायंकाळी देखील पावसाची रिमझिम सुरूच होती। रुद्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कडूस परिसरातील क्रांतीनगर आणि रामनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी शालेय मुलांना टिफिन बॉक्स, वॉटर बॅग आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची निवड झाल्याची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी सोहळ्याचे 2 वेळा पालखी सोहळा प्रमुख म्हणून देसाई यांनी काम पाहिलंय। पुण्यातील प्रसिद्ध देसाई आंबेवाले या पेढीचे ते मालक आहेत। खेड तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी 1 सप्टेंबर रोजी पाऊस पडल्यानंतर आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळालं। इंद्रधनुष्य म्हणजे
बाष्पकरणांवर दवबिंदूवर पडलेला सूर्यप्रकाशाचं परावर्तन दिसण्याची वातावरणीय प्रकाशीय घटना. आजचे हे आकाश दिसलेलं इंद्रधनुष्य नेटकरांनी शेअर सुद्धा केलंय. आळंदी परिसरातील जरोली खुर्द येथील महिला व बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडी बीट स्तरावर राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, उपसभापती सांगदेव शिवेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. माउंगे पोलीस चौकीत विविध कक्ष आणि जिमचे उद्घाटन बुधवारी करण्यात आलं. चाकण औद्योगिक भागातील माउंगे पोलीस चौकीत नव्यानं पोलीस अधिकारी, अंमलदार, महिला कक्ष तयार करण्यात आलाय. तसंच आधुनिक व्यायामशाळा देखील बनवण्यात आली आहे. चौकीतील विविध कक्ष आणि व्यायामशाळेचं उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी म्हणजेच दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त मंचरिप्पर, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विविध कंपन्यांचे अधिकारी तसंच पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते. दोन ठिकाणी थांबतात. तसंच कुरुळीनंतर जो आळंदी फाटा आहे आणि त्याच्यानंतर अजून दोन जर आपण सिग्नल केले तर तळेगाव चौकामध्ये जी एकदम वाहतूक येते ती थांबेल. तसाच प्रकार आपल्याला या रस्त्याला सुद्धा करायचा खराबवाडी असेल अशा दोन ठिकाणी आणखीन आपल्याला जर सिग्नल केले तर निश्चितपणानं तिथं ट्रॅफिक थांबेल. एकदम लोड तळेगाव चौकात येणार नाही आणि तळेगाव चौकात जी कायम ट्रॅफिक तुंबले असेल तुंबणार नाही याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार करा आणि वाहतूक व्यवस्था जी आहे चाकणची ती दुरुस्त करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घ्यावा. काही गोष्टी राज्य पातळीवरून आम्ही करतोय, काही दिवसामध्ये त्याच्यात निश्चितपणाने बदल झाले आपल्याला पाहायला मिळेल. मान्य श्री दिलीपरावजी मोहिते पाटील साहेब, त्यांच्या वक्तव्यातून मला पूर्वीपासून माहितीच होता पण आणखीन समजला की कबीरा खळा बाजार में मांगे सबकी खैर ना कहू से दोस्ती ना कहू से दया. आणि पुढे असे समजला की कबीरा खळा बाजार में लिए लपुटिया हाथ जो घर जा रहे अपना चले हमारे साथ. तर ते तयार आहेस नेहमी काही असो पण जनसेवेचा ध्यास आहे त्यामुळे संन्यास नाही घेतलेला आहे पण फकीरी अंदाज आहे. बनाकर फकीरों का हम वेश गालिब तमाशाए अहले करम देखते हैं, हा असा अंदाज आहे आमचे इथले आमदार साहेबांचा. मान्य मंचकिप्पर साहब, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक, माझे सहकर्मी मान्य श्रीमती प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाळुंगे पोलीस चौकी ज्याने हे सर्व प्रयत्न केला, प्रयत्नाला स्वरूप दिला आणि इथे वास्तू उभी आहे, एक सुंदर वास्तू ज्यामध्ये महिला विश्रामगृह, पुरुष विश्रामगृह तसेच जिमची वास्तू इथे तयार करण्यात आली, व्यायामशाळाची वास्तू उभारण्यात आली, व्यायामशाळाचे उपकरण इथे ठेवण्यात आले आणि ते स्वतः सुदृढ पिळदार देयष्टी ठेवतात. ही पण एक चांगली गोष्ट आहे. चरक संहितेमध्ये म्हटलेले आहे शरीरेंद्रिये आत्मा संयोग. याचा अर्थ असा होतो की शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा हा जर सर्व स्वस्थ राहिला, समन्वित राहिला, सामंजस्यमध्ये राहिला तेव्हाच माणूस स्वस्थ आहे. आणि अरविंद सुदाम पवार तसे म्हाळुंगे पोलीस चौकी चे आणि भविष्यात पोलीस स्टेशन होणार आहे आणि जसं आमदार साहेबांनी नोंद घेतलेली आहे आमदार साहेबांशी चर्चा करून हे जे घरचा भेदी आहेत त्यांना पण हेरून काढू,
कारण मला पण अशी असा संशय आहे आणि दाट संशय आहे की जे अनेक मल्टीनॅशनल किंवा फॉरेन्सिक कंपन्या आहे तिथले लोक कंप्लेन करण्यासाठी का पुढे येत नाही जर तिथे चुकीचे चाललेले आहे ते वर असा पसरवतात की हा चुकीचे चाललेले आहे असा चालतो पण जर तुमच्याकडे चालत आहे तर तुम्ही पुढे येत का नाही आम्ही जर कारवाई करण्यासाठी तयार आहे तर आणि जे सांगितले आमदार साहेबाने की माथाडी आता माथाडी तुम्हीच सायनेस्योर तुम्ही फुकटचं वेतन देऊन काही लोकांना ठेवतात ज्यामुळे तुम्हाला तिथे माथाडी निर्माण करण्याची गरज भासू नये ह्या गोष्ट पण मला पटला कारण असा काही गोष्टी काही काही ठिकाणी होत असतो दुसरे आहे की जे भंगार असो किंवा इथल्या कॅन्टीनचा व्यवसाय असो की काय असो मला माहीत नाही पण इथे पण पार्टनरशिपचा जर व्यवसाय आहे MD'चा आणि तिथले HR'चा तर हा चुकीचा आहे कारण त्याला असं सांगितलं जातात की नेमोजेडेक्सिन रेसवा अपने मामले में आपको निर्णय लेने का अधिकार नहीं होना चाहिए तर त्यांचे कंपनीचे मालकांना माहीत नसेल जर असा निष्पन्न होईल एकदा गुन्हे तसा प्रकारचा दाखल होईल तर त्यांच्या निदर्शनास येणार त्यामुळे हा चूक पण भविष्यात होणार नाही असं मला वाटते पण जिथे जिथे असा प्रकारचे चुका होत आहे असा प्रकारची जे काही चूक होत आहे ते कंपनी असो की पब्लिक असो की ग्रामस्थ असो चूक करत असेल तर चुकीला माफी नाही झिरो टॉलरन्स तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन द्या तुमचं नाव गुपित ठेवला जाईल आणि नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल धन्यवाद जय हिंद चाकणे चाकणच्या परिसरामध्ये जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री उभी राहील या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याकरता जगाच्या पाठीवरनं अनेक लोक या परिसरामध्ये आले भारताच्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणी आले विविध जातीचे विविध धर्माचे विविध विचाराचे त्याच्यामध्ये चांगले वाईट सगळेच लोक या ठिकाणी आले मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती उभ्या राहिल्या कारखान्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ वाढली त्या अनुषंगानं छोटेफार गुन्हेसुद्धा या परिसरामध्ये उभे राहिले काळाच्या ओघामध्ये मोठमोठ्या गुन्हेगारांनी या ठिकाणी शिरकाव केला आपलं वर्चस्व बसवण्यासाठी या ठिकाणी टोळ्या केल्या आणि मग इथं भांडणं मारामाऱ्या अशा प्रकारचे विषय सुरू झाले त्यावेळेला परिसरामध्ये स्वतंत्र चौकी असावी अशा प्रकारचा विचार पहिल्यांदा आमच्या डोक्यामध्ये आला त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री होते अजित त्यावेळेला आर आर पाटील साहेब आणि नुकतंच या परिसरामध्ये या ठिकाणी आपण चौकी उभी केली मी आबांच्याबरोबर गाडीतनं जात असताना ही चौकी त्यांना दाखवली पवारसाहेबांना सुद्धा आपण त्यावेळेला दाखवली ग्रामीण विभागातलं शहरी विभागातलं आयुक्त त्याच्यामध्ये याचं हस्तांतरण झालं आणि पद्मनाभ साहेबांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनचं करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या कलखंडाची 3 पोलीस स्टेशन ही सुरू झाली त्याला पोलीस स्टेशनचा दर्जा प्राप्त होण्याकरता आयुक्त साहेब प्रयत्न करतात काही दिवसात कदाचित त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल पण त्या कलखंडामध्ये साहेब मी याला विरोध करण्याचं काम निश्चितपणानं केलं त्याचं कारणही असं होतं की या पोलीस स्टेशनची जी विभागणी झालेली आहे ती थोडीशी अडचणीची झालेली आहे खराबवाडी ही चाकणची आहे त्यांना चाकण जवळ आहे पण तुम्ही मालवण्यामध्ये टाकलं जे गाव ज्या पोलीस स्टेशनच्या जवळ आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजे पण इथं जेवढे इंडस्ट्री त्या इंडस्ट्रीची फक्त पोलीस स्टेशन बनवलं गेलं आणि त्याला माझा विरोध होता या चाकण पोलीस असेल माळुंगे पोलीस स्टेशन असेल याचा व्यवस्थित प्लॅन तयार करा काही ग्रामीण भाग याच्यामध्ये आला पाहिजे काही भाग त्याच्यामध्ये आला पाहिजे किंवा ग्रामीण भागाचं वेगळं पोलीस स्टेशन पाहत आहात.
पुणे लाईव्ह न्यूज, निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।